कांदा निर्यात बंदी प्रश्नी शेतकऱ्यांच्या आरडाओरडनंतर केंद्र सरकारनं लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 54,000 मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेत 50,000 मॅट्रिक बांगलादेशात कांदा निर्यात करण्याचा आदेश दिला. पण तस्करीशिवाय एकही कांदा देशाबाहेर गेला नाही. मात्र आता बांगलादेशात हालीचा कांदा काढणीला सुरुवात झाल्यानं जून महिन्यापर्यंत हा कांदा उपलब्ध होणार असल्यानं भारतीय कांद्याला आता या दरम्यान मागणी राहणार नसल्यानं कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असून 2,000 ते 120 रुपयांवरील बाजारभाव उत्पादन खर्चही निघणार नाही. असं 1,000 ते 1,200 रुपयांपर्यंत कांद्याचे दर खाली आले असून आणखीन दर घसरण्याची शक्यता निर्माण झाली असल्यानं केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांची चेष्टा करत जखम करत जखमेवर मीठ चोळण्याचं काम केल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या उमेदवाराला राज्यातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी मत देऊ नका असं आव्हान महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले करत आहेत. तेजवार्ता न्यूज नेटवर्क नाशिक. आपण जर बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये कांदा 4,000 रुपये गेला विकत असताना शेतकऱ्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये समाधानी होती. परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं जर विचार करता केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागली आणि त्यापासून कांद्याचे दर गडगडायला सुरुवात झाली. त्यानंतर शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी संघटना असेल आणि इतर शेतकरी संघटना असेल, देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली. आंदोलन झाल्यानंतर आंदोलनाला काहीतरी समाधान म्हणून त्यांनी 54,000 मेट्रिक टनाला केंद्र सरकारने निर्यातीसाठी परवानगी दिली. ही निर्यातीची परवानगी म्हणजे एकदम तोडकी होती. तेवढ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या निर्यात परवानगीमुळे जी काही दिली होती त्यामुळे घोषणा झाल्यामुळे दर वाढायला सुरुवात झाली. परंतु आज जर बघितलं तर एकही किलो तस्करीने जो काही कांदा बाहेर गेला असेल बाहेरच्या देशांमध्ये तो गेलेला सोडून एकही किलो सरकारच्या माध्यमातून कांदा निर्यात झालेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आज 50,000 मेट्रिक टनाला बांगलादेशला परवानगी दिली असताना तेथील स्थानिक कांद्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निघण्यासाठी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तस्करीचा जाणारा कांदाही ते घेणार नाहीत. आणि आपला जो काही निर्यात करणारा 50,000 मेट्रिक टन कांदा होता ते सुद्धा त्यांना मागणी राहिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आज 10-12 रुपये किलो विकणारा उन्हाळा कांदा हा 7-8 रुपये किंवा त्याच्याहीपेक्षा कमी दर होऊ शकतात. अशा याच्यामध्ये हेच जी शेतकऱ्यांची माती जी काही केली ती सर्व केंद्र सरकारने केली. भविष्यातील राजकारणाचा फायदा बघून असे निर्णय घेतलेले. त्यामुळे मी राज्यातील नव्हे तर देशातील सर्व शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकच नाही तर इतरही शेतकऱ्यांना आवाहन करतो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की यांना यावर्षी एकही मत देऊ नका. यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. कारण असं जर करत राहिलं तर भविष्यात येणारे सरकारही आपल्यावर कायम अन्याय करत राहतील. त्यामुळे यांना यांची जागा दाखवा आणि यांना प्रचंड बहुमताने पाडा अशी विनंती करतो.